आप देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। शेतकऱ्यांना नामदार दादा शिंदे साहेब यांनी आणि या शासनाने निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातली सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे। या महामध्यावरच्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी कल्याण होणार आहे असं योजना आहे। परंतु काही मंडळी या योजनेसाठी विरोध करत आहे, काही मंडळी गैरसमज पसरवत आहेत। ते शेतकरी आपले आहेत, त्यांनी अशा पद्धतीचं चुकीचं विरोध करू नये, त्यांचा गैरसमज पण कोणी करू देऊ नये। त्यावेळेला आम्ही पाणीपट्टी भरून पाणी आणलं होतं, त्या गोष्टीला 10-15 वर्ष आपणनी चटई आंदोलन केलं होतं जिल्हा परिषद सदस्य असताना, आणि ती कॅनवास दुरुस्ती करून ते पाणीपट्टी भरून पाणी आणण्याचं आम्ही हे केलं। त्यावेळेला रात्रंदिवस आम्ही पेट्रोलिंग केलं, 24 तास आम्ही त्या ठिकाणी फिरून मशिनरी जे सी बी असतील, माणसं असतील, सगळं गाव त्या ठिकाणी थकलं होतं, आणि पाणी 10 MCFT जे राखीव होतं ते पाणी तलावात सोडलं। परंतु दुर्दैवाने 20 दिवस या सगळ्या प्रक्रियेला 20-22 दिवस आणि एक थोडंसं डबकं पाण्यात या तलावामध्ये आलं आणि पाणी तुमचं रोटेशन संपलं आणि पाणी बंद झालं। पाणी पोहोचा म्हणजे होतं काय की पर्क्युलेशन होतं, प्रचंड पर्क्युलेशन होतं। तर तो पूर्ण कॅनॉल्युलेशन संपलाय, त्याचं आयुष्य संपलंय, त्याची उंची वाढायची आणि क्षमता वाढायची। कॅनॉलची उंचीचा प्रश्न नाही आहे, ते जे पाणी आहे ते बंदिस्त कॅनॉलद्वारे आणण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। आंध्र प्रदेश असेल इतर राज्यांमध्ये हा सक्सेस झालेला प्रकल्प आहे, महाराष्ट्रही 2 ठिकाणी झाला, हा मॉडेल प्रकल्प आहे। उंची आणि क्षमता वाढली ते पण बरं झालं। कॅनॉलची उंची आणि क्षमता वाढली, धरणाची उंची वाढली पण पाहिजे, क्षमता वाढली पण पाहिजे, हरकत नाही आहे। परंतु टेक्निकली जर त्यांना जो गैरसमज पसरला जातो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, 940 हेक्टर म्हणजे याची जी निर्मिती झाली धरणाची आणि हे जे पाटचारे तयार केला गेला, कॅनॉल तयार केला गेला, तर तो 910 हेक्टरसाठीचा कॅपॅसिटीचा तो त्यावेळी तयार केलेला आहे। लोकसंख्या भले वाढू द्या, शेती तुमची तेवढीच आहे, शेतीत काही बदल झालेला नाही, तर तो 910 हेक्टरसाठीचा झालेला आहे। आज तुम्ही अधिकाऱ्यांकडनं टेक्निकली माहिती घ्या की किती क्षेत्र पाण्याखाली येतं, 40-50-60 एकर क्षेत्र फक्त पाण्याखाली हेक्टर, म्हणजे 900 किंवा 1000 एकर सेक्टर, म्हणजे 850 हेक्टर शेतकरी आजच वंचित आहे। जरी कॅनॉलने द्यायचं म्हटलं तरी पण 840 हेक्टरचा शेतकऱ्यांना कॅनॉल खराब असल्यामुळे होतं। जर उद्याच्याला पाईपलाईन झाली तर ठिबक होईल, पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही। 940 हेक्टर म्हणजे 1000 हेक्टर क्षेत्र त्याच्या तिपटीने वाढ होऊ शकतो, कारण ड्रीप होतील, शेततळा होतील, वॉटर बँका होतील, आता नवीन नवीन तरुण शेतकरी तयार झालेले आहेत, ते वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी करत आहेत, कमी पाण्यात अधिक शेती, अधिक उत्पन्न कसं घेता येईल, तर हा खूप मोठा विषय आहे। तर हे जर सगळं झालं तर तिपटीने जर वाढ झाली तर 3000 हेक्टर म्हणजे 2.5 एकर 8-10 हजार एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल, म्हणजे हा कोणी राजकारण करण्याचा विषय नाही आहे। आणि याचं महत्व जे विरोध करताय किंवा विरोध जे राजकारणी याच्यात पडले त्यांना याचं जास्त महत्व कळतंय, म्हणून कोणीतरी मोठं होईल, कोणाचं तरी नाव होईल, त्यासाठीचा विरोध चालू आहे। परंतु ह्यामध्ये हे शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं पाप कोणी करू नये, आमची कळकळीची त्यांना आमच्या पुढच्या पुढ्या पिढ्यांचा विषय, आमचा जाऊ द्या, मी स्वतः जाऊ द्या, मी सदन आहे समजा, परंतु पुढच्या ह्या सगळ्या जनतेचं काय, लोकांचं काय, हे सगळ्यांना किती आयुष्य आहे, 5-10-20 वर्ष 25 वर्ष आपण आपलं राजकारण करून निघून जाऊ 2 दिवसाचं, पण पुढच्या पिढ्यांचं नुकसान काय करायचं, ही योजना जर बाळगली काय होणार। आज 10-15-20 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय, त्या शेतकऱ्यांना उकसवलं जात आहे आणि अतिशय अन्याय या सगळ्या इतर गावांवरती इतर शेतकऱ्यांवरती केला जाय। मला मीडियाला विनंती आहे, याची जे आम्ही बोलतोय ना तिथं जाऊन याची सत्यता तपासा, अधिकाऱ्यांना विचारा, प्रशासनाला विचारा, ह्याच्यात हे सत्य आहे किंवा नाही। आज किती लोकांचा फायदा आहे आणि योजना झाली तर उद्या किती लोकांचा फायदा होतो। आता पर्क्युलेशन शासकांचा नियम असा आहे की पर्क्युलेशनने पाणी देता येत नाही, जर इथं अजून आधी घरी गेलेले नसतील इरिगेशनचं त्यांना विचारा की पर्क्युलेशनने पाणी देता येतं का, तर ते देता येत नाही। ते म्हणता बाहेरून कोणतरी येऊन तिथं सांगतं की पर्क्युलेशन होतं, शेतकऱ्यांच्या विहिरींना फायदा होतो,
बंदिस्त कॅनलने शेततळा भरून घ्या, विहिरी भरून घ्या. तुमचं समाधान झाल्याशिवाय योजना पूर्ण होऊन जाऊ द्या. तुमचं समाधान झाल्याशिवाय आम्ही पाणी घेणार नाही, हेच आम्ही सांगतोय.